सरत्या वर्षाला निरोप तसेच नऊ वर्षाचे स्वागत करताना होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शहरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात वाहतूक व्यवस्थेत देखील बदल करण्यात येणार आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांबरोबरच पुणे पोलीस देखील तैनात झाले आहेत. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. शहराच्या महत्वाच्या 30 चौकातील वाहतूक नियंत्रण पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 30 बसच्या निमित्ताने मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांची संख्या ही जास्त असते. अनेकदा ह्या जास्त मद्यपानामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे व शहरातील वाहतूक पोलिसांकडून देखील विशेष काळजी घेतली जात आहे. आज सकाळपासूनच चौकाचौकामध्ये वाहतूक पोलीस हे मद्यपीवर कारवाई करताना आपल्याला दिसून येत आहे. महानगरपालिकेकडून देखील पोलिसांना मद्य तपासणीसाठी विशेष यंत्र देण्यात आलेलं आहे आणि शहरामध्ये सर्वत्रच मद्यपिऊन वाहन चालवणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. कॅमेरामन रोहित ओंडकडे अभिजित सत्तीगिरी, दिनमान न्यूज, पुणे. वाहन चालकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, मद्यपिऊन वाहन चालवू नये असे आवाहन वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांनी केले आहे.